आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अकोळ ग्रामस्थांतर्फे आमदार जोल्ले यांचा नागरी सत्कार, गावातून काढली भव्य दिव्य मिरवणूक. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत निपाणी मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार शशिकला जोल्ले दुसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने निवडून आल्याबद्दल त्यांचा अकोळ येथील ग्रामस्थांतर्फे नागरी सत्कार करण्यात आला, तर गावातून भव्य अशी मिरवणूकही काढण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवीणभाई शहा होते, तर सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी गावातील पहिल्या स्टॉपपासून मुख्य मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार जोल्लेंच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. फटाक्यांच्या आतिषबाजीत जिप्सीमधून आमदार जोल्ले ग्रामस्थांना अभिवादन करत होत्या. निवडणूक मार्गावर ठिकठिकाणी महिला पाणी घालून हळदी कुंकू लावून जोल्ले वहिनींचे स्वागत करत होत्या. ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ही मिरवणूक कार्यक्रमस्थळी आल्यानंतर व्यासपीठावरील कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी ग्रामस्थ, गावातील विविध मंडळे, महिला स्वसहाय्य संघ आदींच्या वतीने आमदार सौजोल्ले आणि सहकार नेते अण्णा सौजोल्ले यांचा भव्य दिव्य नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना आमदार शशिकला जोल्ले यांनी येणाऱ्या काळातही मतदारसंघाचे नंदनवन करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे अभिवचन दिले, तर सहकार नेते अण्णा सौजोल्ले यांनी गेल्या 30 वर्षात होऊ न शकलेले काम केवळ 5 वर्षात आम्ही केलं आहे असे सांगून विकास कामे करताना जातीभेद मांडला असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी अकोळ जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराटे, हलसिदनाथचे संचालक एम पी पाटील, ग्रामपंचायत अध्यक्षा शुभांगी मैत्री, माजी जिल्हा पंचायत सदस्य हनिफा गुंगे, माजी तालुका पंचायत सदस्य अशोक बन्ने, एपीएमसी सदस्य राहुल पाटील, बाळासो कदम, माजी जिल्हा पंचायत सदस्य चेतन स्वामी, अभयसर मगधूम, शशिकांत कोठेवाले, सुप्रिया वडर, समित सासने, तालुका पंचायत सदस्य सुलभा सदावर्के, भारती आडदांडे, साराबाई गावडे, विजय जाधव, रावसाहेब फराळे, निरंजन कमते, अॅडव्होकेट विकास संगपाळ यांच्यासह ममदापूर, सिदनाळ, पडलीहाळ, पांगिरे आदी परिसरातील भाजपा कार्यकर्ते आणि अकोळ गावातील ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत गुरु भारमल तर प्रास्ताविक सुहास गुगे, वस्त्र संचालन राजू कोले यांनी केले. महानकारी न्यूजसाठी अकोळहून तानाजी बिरनाळे.